रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण चिकन पॉपकॉर्न कसे करायचे ते बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही ह्याला स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे 200 ग्राम। असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, तुम्ही बघू शकता। आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ, इथे मी काश्मीरी मसाला घेतलेला आहे तिखटासाठी, हळद घेतलेली आहे, आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे। इथे 2 चमचे कॉर्नफ्लावर आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे। इथे आले लसूण पेस्ट घेतलेली आहे, आणि इथे मी काळी मिरी पावडर आणि चाट मसाला वापरणार होतो आपण याच्यामध्ये। आणि इथे मी 2 चमचे धना पावडर वापरलेली आहे। आता सर्व साहित्य आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आपण। असं सर्व मिक्स करून आपण ह्याला मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे। सर्व साहित्य ह्याला मिक्स केल्यावरती थोडंसं एकत्र करायचं आहे। बघा, सर्व मसाला लागला पाहिजे एकमेकांना। सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। 10 मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवून देणार आहोत। 10 मिनटानंतर आपण बघू शकता, बघा व्यवस्थित याला मॅरिनेट केलेलं आहे आपण। आणि याच्यामध्ये आपल्याला आता एक अंड घालायचं आहे। आपण जेव्हा हे फ्राई करू ना, तेव्हा मसाला आपला तेलात मिक्स होणार नाही, त्याची कोटिंग आपली निघणार नाही, त्यामुळे आपण ह्याला अंड घालणार आहोत। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, असे एकजीव झालं पाहिजे। आणि त्याच्यामध्येच आपण आता हे कॉर्नफ्लावरचं पीठ मिक्स करायचं आहे, आणि मैदा पण मिक्स करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित कोट झाला पाहिजे। हे खायला खूपच छान लागतात आणि क्रिस्पी बनतात एकदम। असं मिक्स करून एकत्र ठेवून द्यायचं आहे। भन्नाट अशी रेसिपी होती, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण पुन्हा ह्याला झाकण ठेवून 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। 10 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, हे बघा चिकन असं व्यवस्थित आपलं मिक्स मसा झालेला आहे। आता तळून घेणार आहोत आपण। इथे एका साईडला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता हे बघा, एक एक पीस करून आपण ह्याला सोडत आहोत। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। याचा कलर चेंज झाला की आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत। हे बघा, असे व्यवस्थित असं पलटी करून आपण ह्याला घेणार आहोत। बघा, 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, हे बघा आपले झालेले आहेत। आता हे पॉपकॉर्न तयार आहेत, ह्याला काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पॉपकॉर्न आपण करून घेणार आहोत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।